डॉक्टर अशोक डोंगरे यांच्या नावाने पत्र व्हायरल झालं होतं आपल्याला माहीत आहे, आणि तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर फार मोठे गंभीर आरोप भ्रष्टाचाराचे झाले, त्याच्या संदर्भात जे पत्र व्हायरल झालं आणि या झालेल्या व्हायरल पत्राच्या विषयी शासनाकडं याची नोंद व्हावी म्हणून माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माननीय पोलीस महासंचालक श्री रजनी शेठ साहेब यांच्याकडं या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मी काल मुंबईला यांना सगळ्यांना भेटलो आणि अतिशय गंभीर आरोप भ्रष्टाचाराचे झालेले आहेत आणि याची चौकशी व्हावी म्हणून भेटलो। माननीय मुख्यमंत्र्यांचा मेल आलेला आहे की तुमचं हे जे प्रकरण आहे आम्ही गृहमंत्रालयाकडे पाठवलं आणि स्वतः जे वळसे पाटील साहेब गृहमंत्री त्यांनी एक सचिवांची नियुक्ती केली या विषयी आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना गायडन्स केलं की या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून गृहमंत्रालयाला मंत्र्यांना अहवाल सादर करावा, त्याच्यानंतर आम्ही पोलीस महासंचालक त्यांना देखील भेटलो, त्यांनी देखील या ठिकाणी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे याच्यातून ज्या लोकांनी या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार केला मग तो किती मोठा अधिकारी असो किंवा किती छोटा अधिकारी असो याची शिक्षा त्यांना निश्चितपणे होणार आहे। पिंपरी चिंचवडचं जे राजकीय सामाजिक स्वास्थ्य या ठिकाणी पोलीस आयुक्तालय कार्यालयातून बिघडून टाकलेलं आहे, भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं या ठिकाणी निघालेले आहेत आणि हा भ्रष्टाचार नष्ट व्हावा, सामाजिक राजकीय स्वास्थ्य या ठिकाणी या शहराला लाभावं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हे जे निवेदन आहे याचा आवाज उठावा आणि मंत्रालयाने आणि मंत्र्यांनी याची विशेष दखल घेऊन चौकशी करावी या निमित्ताने आम्ही काल निवेदन दिलं आहे। यापूर्वी पद्मनाभन यांच्या विरोधात देखील आम्ही आवाज उठवला होता आणि आम्हाला आशा आहे की या आघाडीचं जे सरकार आहे या आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून हा पिंपरी चिंचवडमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी होऊन आणि जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर विशेष कारवाई होईल असा आम्हाला विश्वास आहे। जे आरोप जे आहेत ते त्या पत्रामध्ये ऑलरेडी डॉक्टर डोंगरेंनी केलेले आहेत, त्यांची चौकशी करावी आणि जे बिल्डर या ठिकाणी आयुक्त कृष्णप्रकाश यांना घेऊन ज्यांनी जमिनीचा ताबा मारलेला आहे, ज्यांनी गुन्हेगारी या शहरामध्ये वाढवलेली आहे त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी, हे गुन्हेगार आहेत त्यांना मोकांमध्ये अटक व्हावी, त्यांच्याकडे जो जमिनीचा पैसा आहे जो 2-3 ते 5 हजार कोटी रुपयाचा जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्यांची चौकशी व्हावी आणि त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल होता अशीच आमची मागणी। ईडीची चौकशी आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही केलेली आहेत, ॲक्च्युली मी राऊत साहेबांना आता भेटणार आहे कारण ते भेटले नाहीत मला, राऊत साहेबांच्या कानावर हे मी संजय राऊत जे आहेत त्यांच्या कानावर मी हा विषय टाकणार आहे, त्याच्यानंतर ते जसे गाईड करतील त्या पद्धतीने आम्ही करणार। तुझा भाऊ तर त्यांनी केलेला आहे परंतु आसवानी कंपनीच्या विरोधात जे जे काय कोणी होते त्यांना सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आयुक्तांनी,